लंच बॉक्स आहे 70 रुपयामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला छोटा डब्बा पण आहे, चमचा पण आहे. हो, क्वालिटी बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे ना याची. मस्त बघा, एअरटाईट असं तुम्हाला वरचं झाकण मिळणार आहे, स्टीलचा असा डब्बा आणि असा चमचा मिळणार आहे तुम्हाला, आणि अगेन असा छोटा डब्बा जो स्टीलचाच आहे. हे बघा, ह्याच्यात त्यांनी पाणी टाकून ठेवलेलं आहे, सो तुम्हाला पाणी दिसत असेल इकडे. हे लीक प्रूफ आहे. आता मी हे उलटं करते तरी पाणी कुठूनच पडत नाही आहे, तुम्ही बघू शकता. डबल असं ओपन केलं, इथे पुश करायचं. अच्छा, हे चांगलं आहे, म्हणजे ती बॉटल पडली तरी पटकन ओपन होणार नाही. शार्पनर तुम्हाला आतनं दिलेला आहे, तो नंतर घेतल्यानंतर तुम्ही अटॅच करायचं. रबर पण आहे सोबत, पेन्सिल आणि स्केल सगळं दिलेलं तुम्हाला. बरं, ह्याच्यामध्ये इथे शार्पनर हे करायला इथे अटॅच करायचं. वा, तुम्ही शार्पनर वापरू शकता. ओके, इथून रबर ठेवायला. अरे वा, जाम भारी आहे. हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची खरेदी आपण करणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा, हा जो स्टॉल आहे हा सीझनल स्टॉल असल्या कारणाने फक्त 1 महिन्यासाठी हा स्टॉल अवेलेबल आहे, त्यानंतर हा अवेलेबल नसणार आहे. महत्त्वाचं, इथे तुम्हाला कंपॉस बॉक्स, टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल हे लिटरली 70 रुपये स्टार्टिंग रेंजपासून अवेलेबल आहे, आणि त्यांच्याकडे प्रीमियम क्वालिटीचे पण अवेलेबल आहेतच. सीझनल स्टोर असल्या कारणाने जसं मी तुम्हाला सांगितलं, 1 महिनाच ह्याची मुदत असणार आहे, म्हणजे 1 महिन्यासाठीच हे स्टॉल सुरू असणार आहे. एक्झॅक्टली खरेदी कुठे करतो आहे, तर ही आपण खरेदी करतो आहे अक्षय बॅग्स, त्यांचंच हे स्टॉल आहे तिथे. एक्झॅक्टली कुठे, तर दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेर आलात तर माझ्या इथे अपोजिटला आयडल बुक डेपो आहे, आणि आयडल बुक डेपोच्या अपोजिटला एक गल्ली जाते ज्याचं नाव आहे छबिलदास गल्ली. त्या गल्लीमध्ये तुम्हाला मैत्रीण हे दुकान दिसेल. सुविधाच्या शेजारी आहे मैत्रीण कपड्यांचं दुकान आहे, त्याच्या अपोजिटला आहे फॅमिली स्टोर्स. फॅमिली स्टोर्सला लागूनच खालती काका हे दुकान रन करतायत, आणि यांच्याकडे छोट्याशा स्टॉलवरती भरमसाठ व्हरायटी आपण बघू शकतो. बजेट फ्रेंडली शॉपिंग करायची असेल तर या स्टॉलला भेट देऊ शकता. काका, 1 महिना म्हणजे किती तारखेपर्यंत स्टॉल असेल साधारण? 30 जून. 30 जून पर्यंत. बरं, आणि काय व्हरायटी आपल्याकडे ते दाखवा नाही. लंच बॉक्स मध्ये घेतला तर 70 रुपये स्टार्ट आहे. लंच बॉक्स 70 रुपये. वा, सो हे बघा, लंच बॉक्स आहे 70 रुपयामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला छोटा डब्बा पण आहे, चमचा पण आहे. याच्यात 2 डबे आणि ओ येस. हे किती म्हणालात? 70 रुपये. 70 रुपये. अरे वा, सो तुमची मुलं प्ले ग्रुपला जात आहेत किंवा 3 तासांची शाळा असते, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. ग्रेट. सो हा डब्बा कितीला आहे काका? 70 रुपये. 70 रुपये. हा खूप मस्त आहे आणि बऱ्यापैकी मोठा आहे. सो हे बघा, इथे तुम्हाला स्केल पण आहे, एकच चमचा, त्याला स्पून पण आहे आणि फोक पण आहे, आणि त्याचसोबत हे अशा पद्धतीने ओपन केलं की तुम्हाला बऱ्यापैकी मोठा असा डब्बा मिळेल. आणि हे जे काही तुम्ही बघताय एक्स्ट्रा स्टिकर दिले, स्टिकर आहेत. सो हे बघा, डब्यावरचे स्टिकरही बदलू शकता. मस्त. सो हे 70 रुपये म्हणालात ना? ग्रेट. आणि ते कसे आहेत ते जे कलर? ते 100 रुपये. एअरटाईट. हा बघू ना एखादा कितीला आहे. हा मोठा 120 आहे पण दाखवायला. अच्छा, मोठा 120. ओ ग्रेट. सो हे बघा, एवढं मोठं आतमध्ये तुम्हाला डबा मिळणार, त्यात छोटासा असा डबा आणि एक स्पून मिळेल, आणि हा एअरटाईट आहे. सो हे बघा, हे अशा पद्धतीचं स्टिक रबर मिळणार तुम्हाला इकडे. मस्त, 120. आणि याच्यापेक्षा छोटा आहे तो किती? याच्यापेक्षा छोटा 100 रुपये, आणि याच्यावर मोठा आहे तो 150 रुपये. अच्छा, ह्याच्याहून मोठा पण आहे तो 150 ला. बरं, ग्रेट. आणि हे ते युनिकॉर्न वगैरे दाखवा ना, ते कसे डब्बे आहेत? हे 80 रुपये. 80 रुपयाला. बरं, वा. सो हे बघा, हे असं युनिकॉर्न लिहिलेलं आहे, आणि हे आपण असं साईडने ओपन करू शकतो. ह्याच्यात एक छोटा डब्बा आणि 2 चमचे. मस्त, आणि बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये डब्बा जाऊ म्हणजे खाऊ जाऊ शकतंय. ग्रेट. ह्याच्यामध्ये वेगळे प्रिंट ऑप्शन्स आहेत तिथे. हे कितीला आहे तरी? 80 रुपये. 80 रुपये. बरं, सो एक ओपन करू ना. सो हे 80 रुपयाचं आहे. मी तुम्हाला लिमिटेड व्हरायटी दाखवतीये, अजूनही त्यांच्याकडे व्हरायटी येणार आहे, पण आपण हे लिमिटेड आहे ते बघूयात. हे बघा, हे अशा पद्धतीचं आहे. सो ज्यांना फ्लॅट डब्बा अपेक्षित असतो, 2 चपाती आणि भाजी असं ठेवण्यासाठी. आणि हे बघा, हे थोडं स्मार्ट वॉचचं फील देण्यात आलं आहे त्याला. हे किती म्हणाला? 80 रुपये. 80 रुपयाला. सो हे 80 रुपयाला त्याच्यातले कलर्स इथे एवढे ठेवण्यात आलेले आहेत. सो येलो आहे, पिंक आहे, रेड आहे, ब्ल्यू आहे. सो हे अशा प्रकारचे डब्बे मिळतील तुम्हाला. ओ, किती मस्त आहे ते. आणि स्टीलचा चमचा आहे त्याच्या आतमध्ये. हे बघा, हे असं खण आहे, आणि महत्वाचं हे काढू शकतो काका? धुवायला काढू. हा, धुवायला ना हे वरचं काढता येईल आपल्याला. याची काय प्राइस आहे? 375. सो हे पण बघा, अगेन स्टीलचं आहे. हा, हे बघा, हे असं रिमूव्ह करता येऊ शकतोय, आणि हे तुम्ही आतमध्ये धुवू शकता. हे अशा पद्धतीचा डब्बा आणि 2 चमचे. ह्याची काय प्राइस आहे या डब्याची? 350. ओके, अजून स्टीलमध्ये स्नॅक्स घेऊन जायला छोटा डब्बा पाहिजे असं जास्त आहे, 150.
अच्छा, स्नॅक्ससाठी 150 असा डब्बा तुम्हाला मिळू शकतो. एअरटाईट कंटेनर आहे खरं तर हा, आणि बघा हा अशा पद्धतीचा डब्बा मिळेल तुम्हाला. ह्याचे वरचे जे लीड आहेत त्याचे कलर मात्र चेंज होऊ शकतात. हा कितीचा म्हणाला? 300 रुपयाचा आहे. आणि ह्याची क्वालिटी खूप मस्त आहे, म्हणजे ह्याच्या झाकणाची क्वालिटी बघा की बऱ्यापैकी चांगली आहे. असा तुम्हाला एक डब्बा मिळेल आणि यात एक असा स्टीलचाच चमचा मिळणार आहे तुम्हाला. हा कम्प्लीट स्टीलचाच डबा आहे. मस्त. आणि हे लीकप्रूफ असतात का काका? हो, लीकप्रूफ. बरं. हो, क्वालिटी बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे ना याची. मस्त बघा, एअरटाईट असा तुम्हाला वरचं झाकण मिळणार आहे, स्टीलचा असा डब्बा आणि असा चमचा मिळणार आहे तुम्हाला. आणि अगेन असा छोटा डब्बा जो स्टीलचाच आहे. मस्त. हा बऱ्यापैकी मोठा आहे. साईज नुसार प्राइस बदलते आणि क्वालिटी वाइज पण प्राइस चेंज होते. साधा डब्बा घेतला 100 रुपयात मोठी साईज. अच्छा, साधा डब्बा. ओके. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला असे दोन डबे मिळणार आहेत. ऍक्च्युली हे डबा नाही आहे. आणि डबा स्टिक्ट आहे का? ओ, आतमध्ये स्टिक्ट आहे तो, फक्त झाकण आहे ह्याला. असे दोन, त्यासोबत असे दोन चमचे आणि हा असा एकच. म्हणजे लहान मुलं जी प्लेग्रुपमध्ये किंवा तर नर्सरी किंवा तर फर्स्ट स्टँडर्डपर्यंतच्या मुलांसाठी आयडियल डबा असू शकतोय. मस्त. आतमध्ये अजून एक डबा. अच्छा, पोळी भाजी घेऊन जायला. अरे वा. सो हे बघा, हे मस्त आहे. हा तुम्हाला एक छोटा डब्बा पण आहे, आम्ही ओपन करून दाखवते. सो हे बघा, हे ह्याच्यामध्ये साधारण तुमची भाजी राहू शकते. ह्याच्यात चपाती ठेवून तुम्ही त्याच्यावरतीच हे व्यवस्थित असं ठेवून मग हे असं पॅक करून पाठवू शकता. हे बघा, असे वेगवेगळे कार्टून कॅरेक्टर्स तुम्हाला त्याच्यावरती बघायला मिळणार आहेत. ह्याची काय प्राईस आहे ह्या डब्याची? 275. बरं, ग्रेट. आता बॉटल्स मधली व्हरायटी दाखवा ना जरा. बॉटल्स मध्ये आता हे इन्सुलेटेड आहेत. ओके. गार पाणी ठेवलं की गारच राहणार. गार पाणी ठेवलं तर गारच राहणार. बरं. आणि किती? 1 लिटर असेल ना? 150. 1 लिटर आहे. 150 रुपयाला. बरं, क्वालिटी चांगली आहे. मस्त. 130. अरे वा. सो कार्टून कॅरेक्टर असलेली अशी तुम्हाला बॉटल मिळेल. ही 130 रुपयाला आहे. ती मस्त वाटते ना ही. आणि हे पण तशीच आहे का? आतमध्ये पाणी थंड राहील ते. हल्ली त्यात जास्त चालतात. येस. हे बघा, हे अशा पद्धतीचं ओपनर आहे ह्याला. आणि हे असं ओपन करून बंद करून तुम्ही हे बघा, ह्याच्यामध्ये पाणी भरू शकता. साईड मध्ये जो सेक्शन असतो तिथे इझिली राहील. ही 130 म्हणालात ना? स्टीलची बॉटल आहे. 250 रुपये. 250 रुपये. हो, स्टीलच्या बॉटलची पण खूप डिमांड आहे. आणि ही हलकी आहे वजनाने, म्हणजे मस्त. आणि त्यात पण डिझाईन आहेत. छोटीवाली बघू. छोटीवाली कितीला आहे? 140. बऱ्यापैकी. वा, बऱ्यापैकी स्पेस आहे, म्हणजे डीप आहे. बऱ्याचदा असं होतं की स्टीलच्या बॉटल्स असतात पण त्यांची जी कोटिंग असते ती आतमध्येच एवढी असते, त्यामुळे पाणी एवढंच बसतं. पण ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरू शकताय तुम्ही. ग्रेट. आणि ह्या साधारण कशा जातात ह्या आपल्याकडे? या सगळ्या 120-150. 120-150. सो हे बघा, ही अशी पण एक बॉटल आहे. लहान मुलं जेव्हा खालती खेळायला वगैरे जात आहेत त्यांच्यासोबत तुम्ही हे पाठवू शकता अशा काही बॉटल्स खेळताना. आणि ह्या कितीला आहे? 130. आणि हे अशा पद्धतीने ओपन करायला आहे. सो हे स्ट्रॉ आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे ज्या मुलांना बॉटल ओपन करून वापरता येत नाही त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन. आणि हे बघा, हे एवढं खोलवर आहे. मस्त. 1 लिटरची 250. अच्छा, ही स्टील मध्ये पण? स्टील. वा, स्टील मध्ये पण जर मुलांना बॉटल द्यायची असेल तर मग देऊ शकता. आणि अगेन हे आतमध्ये अशा पद्धतीचे आहे की ते पाणी थंड राहील त्याच्यात. ग्रेट. त्याच्यामध्ये असं आहे की लोक म्हणतात फक्त लीक प्रूफ आहे. ओ वा, त्याच्यात पाणी आहे. हे बघा, ह्याच्यात त्यांनी पाणी टाकून ठेवलेलं आहे. सो तुम्हाला पाणी दिसत असेल इकडे. हे लीक प्रूफ आहे. आता मी हे उलटं करते तरी पाणी कुठूनच पडत नाही आहे. तुम्ही बघू शकता. मस्त. काय प्राईस जाते ह्याची? 475. बरं. आणि तो एक बघू, दादांच्या हातात आहे तो. तो शेजारचा हा. ह्याची काय प्राईस आहे? आणि 390. अरे वा. हे बघा, अगेन तुम्हाला हे अशा पद्धतीचं आहे, हे असं ठेवून ह्याच्यामध्ये ठेवू शकता. त्याच्यावरती हे अशा पद्धतीने लावायचं. एअरटाईट आहे ना? वा. आणि ऍक्च्युली मस्त आहे. हे बघा तुम्ही ना, हे नंतर हे अशा पद्धतीने पण वापरू शकता. पॅक केलं की हे असंही धरता येऊ शकतो डबा. मस्त. खूपच सुंदर. ह्याच्यात कलर्स आहे की काय? बरेच कलर्स आहेत. 4-5 कलर. अरे वा, मस्त. आता कंपोस्ट बॉक्स मध्ये मला व्हरायटी दाखवा. ही पाण्याची बॉटल्स पण छान आहेत ह्या छोट्या. हा, या लहान मुलांसाठी एकदम स्पेशल आहे. काय प्राईस जाते ह्याची? 150 रुपयाला. 150 ला.
सो हे बघा, हे एवढं छान बेल्ट आहे त्याला आणि त्याच्यामध्ये लॉक डबल आहे, डबल असं ओपन केलं इथे पुश करायचं. अच्छा, हे चांगलं आहे, म्हणजे ती बॉटल पडली तरी पटकन ओपन होणार नाही. हे बघा, हे अशा पद्धतीचं आहे, इथे हा डबल लॉक आहे. ह्या लॉकवरती तुम्ही हे फक्त असं करायचं, असं केलं की हे जे आहे प्रेस करायचं आणि सी हे ओपन झालं आणि अगेन ते बंद करून लॉक करायचं. हे छान आहे, लहान मुलांसाठी बेस्ट आणि बऱ्यापैकी पाणी राहू शकतं ह्याच्यात. ग्रेट. आणि ह्याच्यात हे असे बरेच कलर आहेत, असे कलर्स मिळणार तुम्हाला. नाही, त्याच्यामध्ये अजून दुसरे पण डिझाईन्स आहेत. बाजूला रेंडियर आहे ना, शिंग लावले. ओ येस येस येस, हे पण आहे. हे बघा, हे असे वेगवेगळे मोठे आहेत जरा साईजने. काय प्राइस जाते ह्याची? दीडशे. बरं, पाऊचच्या जागी हार्ड बॉक्स. अच्छा, ओ सो बघा, पाऊचचा फील आहे पण हा कंपोज बॉक्सचं मटेरियल आणि पाऊचचं फील देण्यात आलंय त्याला. इथे तुम्ही सगळे पेन पेन्सिल वगैरे ठेवू शकता. ह्याच्या आतमध्ये हे पण आहे का सगळं? हो, सगळं गिफ्ट. अरे वा, शार्पनर, स्केल आणि पेन्सिल आहे. आणि अगेन इथे पण तुम्ही पेन्सिल लावायला. ग्रेट. आणि अशा पद्धतीचं समोरून दिसेल. काय प्राइस जाते ह्याची? 200. बरं, अजून काय व्हरायटी आपल्याकडे? दुसरं हे आहे का, मार्कर वाले. मार्कर? हो, लहान मुलांना कधी वेगळं. इथे पेन्सिल ठेवायला आहे. ओके. इथे इन्स्ट्रुमेंट्स ठेवायला सगळे. आणि यात मार्कर दिलेला आहे. बर, तो मार्कर इथे पुश करा, बाहेर काढले. अच्छा, म्हणजे अभ्यासही. वा, व्हाईट बोर्ड आहे हा इकडे. सो अशा पद्धतीचा मार्कर आणि ते रब करण्यासाठी इथे रबर पण आहे. सो साधारण हे बघा, हे असं लिहू शकता आणि जर काही खोडायचं असेल तर हे असं खोडलंही जाऊ शकतं. मस्त ना, छान आहे हे. आणि आय थिंक हे मुलांना अभ्यासासाठी पण खूप जास्त मोटिवेट करेल की अभ्यास झाला की थोडंसं ड्रॉइंग वगैरे करा त्याच्यावर म्हणून. ह्याची काय प्राईस जाते? असे 180 ला. ओके बरं. मला तर आठवते लहानपणी मी फक्त एक पाऊच वापरला असेल किंवा तर तो एक स्टीलचा कंपास बॉक्स असतो तो वापरला असेल. लहान मुलांना खूप काय काय व्हरायटी. अजून एक व्हरायटी बघे, हे 100 रुपयाला आहे. 100 रुपये. बरं, याच्यामध्ये दोन्ही बाजून यूज करता येतो. एका बाजून इन्स्ट्रुमेंट ठेवायला, एका बाजून फक्त पेन्सिल्स आणि रबर ठेवायला. अरे वा, खण जास्त आहेत, चांगले आहेत. आणि मेन म्हणजे सगळे कार्टून कॅरेक्टर्स अवेलेबल आहेत. सो हे बघा, इथे मिकीचं अवेलेबल आहे. त्यानंतर जर तुम्हाला डॉलचं हवंय तर ते आहे. मस्त. हे बघा, फ्रोझन प्रिन्सेस आहे, स्पायडरमॅन आहे. बऱ्यापैकी शार्पनर वगैरे अटॅच. शार्पनर अटॅच आहे. बरं, म्हणजे थोडी फॅन्सी कंपॉस आहे. शार्पनर तुम्हाला आतनं दिलेला आहे, तो नंतर घेतल्यानंतर तुम्ही अटॅच करायचा. रबर पण आहे सोबत, पेन्सिल आणि स्केल सगळं दिलेलं आहे तुम्हाला. बरं, ह्याच्यामध्ये इथं शार्पनर करायला इथे अटॅच करायचं. वा, तुम्ही शार्पनर वापरू शकता. ओके, इथून रबर ठेवायला. अरे वा, जाम भारी आहे. आणि कितीला जाते ही? हे तुम्हाला 180. 180. मायक्रो स्कॅची कंपनी गॅरंटेड आहे. वा, लवकर खराब होत नाही. 180 रुपयाला. आणि हे कितीला आहे साधारण? हे बघा, हे गाडीचं आहे. हे 100 रुपये. 100 रुपये. सो हे बघा, गाडीचं कटआउट आहे ह्याच्यावर. सो हे बघा, मरमेडचं कटआउट आहे. असे वेगवेगळे कटआउट ऑप्शन्स असलेले पण कंपास तुम्हाला इकडे मिळणार आहेत. मस्त. आणि हे कितीला आहेत? हे छोटू आहेत. हे 40 रुपये. 40 रुपयाला. हे किती मस्त आहे. हे बघा, टाडावन, इथे तुम्ही सगळं पेन्सिल वगैरे वगैरे ठेवू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही स्केल किंवा इतर वस्तू ठेवायला चांगलं आहे. अगेन तुम्हाला ह्याच्यामध्ये कार्टून कॅरेक्टर्समध्ये एवढे कलर्स आहेत. सी, सुंदर आहेत ना हे, मस्त वाटतंय. आणि हे कितीला आहेत? 70 रुपये. 70 रुपये. हे गेमसाठी मस्त आहे. म्हणजे हे बघा, इथे असं गेम आहे. हा गेम खूपच जास्त व्हायरल आहे मुलांमध्ये. सो हा तुम्ही घेऊ शकता खेळायला. गिफ्टिंगसाठी बेस्ट आहे. अजून काही आहे जे आपण दाखवू शकतो? हे बॉटल्स मधली काय प्राइस जाते? सगळं तुम्हाला 100 रुपयाच्या रेंज मध्ये. हे 100 रुपयाचे. सो हे बॉटल्स बघा, इथे मस्त, इथे डॉल्फिन. एमआरपी 120, 125, 150. कंपनीच्या हिशोब आम्ही लॉट मध्ये ठेवतो. अच्छा, सो 100 रुपयाच्या रेंज मध्ये पाण्याचे बॉटल्स. वा, मस्त आहेत. आणि हे ग्रेट. आणि क्वालिटी पण चांगली आहे, म्हणजे दाबलं जात नाही हे मटेरियल. मस्त. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? कंपोज बॉक्स, वॉटर बॉटल आणि टिफिन बॉक्स. ह्याची जर स्वस्त मस्त खरेदी करायची असेल तर तुम्ही कुठे भेट देऊ शकता? हा स्टॉल 1 महिन्यासाठीच असणार आहे, म्हणजे साधारण 30 जून 2024 पर्यंतच हा स्टॉल सुरू असणार आहे, हे लक्षात असू द्या. एक्झॅक्टली इथे येऊन खरेदी करायची असेल तर त्यांचं लोकेशन काय ते सांगते. हे स्ट्रीटवरचं सीझनल स्टोर आहे, इथे तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावी लागणार आहे. एक्झॅक्टली जर तुम्हाला इथे खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचं आहे? अक्षय बॅग्स असंच त्यांच्या या स्टॉलचं नाव आहे. एक्झॅक्टली
स्टॉल आहे कुठे, दादर वेस्ट मध्ये छबीलदास गल्ली म्हणजे स्टेशनच्या जवळ आहे, आयडियल बुक डेपोच्या अपोजिटला छबीलदास गल्ली. या गल्लीमध्ये सुविधा नावाचं एक दुकान आहे बॅग्सचं, त्याच्या शेजारी आहे मैत्रीण नावाचं दुकान. तर मैत्रीण नावाच्या दुकानाच्या अगदी अपोजिट साईडच्या स्ट्रीटवर तुम्हाला हे दुकान सापडणार आहे. दुसरा लँडमार्क आहे माझ्या मागे, तुम्ही बघू शकता फॅमिली स्टोअर आहे, त्याच्या अगदी खालती काका हे स्टॉल रन करतायत, इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. आणि दुसरं महत्वाचं, जर तुम्हाला स्टॉल सापडत नसेल तर कोणाचं नाव विचारात यायचं आहे, अरुण दरेकर असं त्या काकांचं नाव आहे, त्यांच्या या स्टॉलला येऊन तुम्ही भेट देऊ शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.